आजपासून शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रत कृषी आणि पणन अधिकाऱ्यांना मिळाली आणि लवकरच तूर खरेदी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र ही तूर खरेदी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे होणार असून नाफेड आणि FCI कडून तुरीची खरेदी होणार नाही आहे. दरम्यान तूर खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमण्यात येणार आहे. दुसरीकडे नाफेडकडून तूर खरेदी केली जात नसल्यामुळे हिंगोलीमधले शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नाही आहे, त्यामुळे लाखो क्विंटल तुरीसह खरेदी केंद्रावर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. याबाबत नाफेड अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असताना 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आधी तुरीचे पंचनामे करणार आणि नंतर तूर खरेदी केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे आणखी किती दिवस शेतकऱ्यांना ताटकळत बसावं लागणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. 22 तारखेपासून माल आलेला आहे, हे सर्व शेतकरी बांधव उपाशी आहेत. हे घरात खायला लोकायला काय नाही, आम्हाला पण आता इथं काय नाही. 22 तारखेपासून इथं आम्ही थांबलेलो आहेत. आता काय करा शेतकऱ्यांनी, हे लोक नाफेडचे म्हणतात बंद आहे, सुट्ट्या आहेत, नेमकं काय करायचं याचा काय अंदाज लागणं आहे. आता हे सरकारनं काहीतरी आमची व्यवस्था करायला पाहिजेत. मुख्यमंत्री साहेबांनी तूर खरेदी करण्याचे आदेश देऊनही हिंगोली येथील अधिकारी तूर खरेदी करत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी या अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी.